शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. सोयाबीन आज स्थिरावलं, वायद्यांमध्ये कापसात काहीशी सुधारणा, कांद्यावर अवकेचा दबाव, गाजराला चांगला उठाव आणि देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावत आहेत, त्यातच केंद्र सरकारनं तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं म्हटलं आहे. त्यातच सध्या निर्यातीसाठी मागणी नाही, बाजारातील आवकही वाढते आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतो आहे, मक्याचं उत्पादन किती झालं, मका बाजार पुढील काळात कसा राहू शकतो, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सोयाबीनचे भाव सध्या एका भाव पातळी दरम्यान काहीसे कमी जास्त होताना दिसत आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनच्या भावात क्विंटल मागं 50 रुपयांची सुधारणा केली, तर NCDX डिलिव्हरी केंद्रावर सोयाबीन 5,100 ते 5,350 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर बाजार समित्यांमधील दराची सरासरी 4,600 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान होती. आणखी काही दिवस बाजारातील सोयाबीन आवक अधिक राहून दरावर दबाव दिसू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील महत्त्वाच्या राळेगाव, सेलू, सावनेर, वडवणी, हिंगणघाट, पुलगाव या बाजारांमध्ये कापसाची आवक हंगामातील उच्चांकी पातळीवर दिसत असल्याचं तेथील व्यापारी सांगत आहेत. याचा परिणाम दरावर होतो आहे. आज दरातील नरमाई थांबलेली दिसली. आज कापसाला सरासरी भाव 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान होता, तर वायद्यांमध्ये दरात खंडी मागं दुपारपर्यंत 900 रुपयांची सुधारणा होऊन 59,000 रुपये झाला होता. बाजारातील भाव आणखी काही दिवस दबावात दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या आवक जास्त आहे. आवकेचा दबाव असल्यानं दरही दबावत आहे. त्यामुळे सध्या कांद्याला सरासरी 700 ते 1,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत झालेल्या पावसाचा काही भागातील पिकाला फटका बसला होता. हा कांदा बाजारात येतो आहे. तसंच यंदा उत्पादनही चांगलं असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. त्यामुळे कांदा दरावरील दबाव काही काळ राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारातील गाजर आवक सध्या कमी झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या बाजारांमध्येही सरासरीपेक्षा खूपच कमी आवक होते, तर दुसरीकडे गाजराला सध्या उठाव चांगला मिळतोय. त्यामुळे गाजराचे भावही चांगले आहेत. सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गाजराचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावत आहेत. त्यातच केंद्र सरकारनं तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यंदा खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामातील उत्पादन सरकारनं गृहीत धरलं आहे. गेल्या हंगामात 337 लाख टनांवर मका उत्पादन झालं होतं, ते यंदा 22 लाख टनांनी वाढून 359 लाख टनांवर पोहोचल्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील उत्पादन घटलं आहे, तर खरीप आणि उन्हाळी हंगामातील उत्पादनात वाढ झाली असंही सरकारच्या आकडेवरून स्पष्ट होतं आहे. सध्या बाजारात मक्याची आवक वाढते आहे, त्यातच निर्यातीसाठी मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मक्यासाठी 1,962 रुपये हमीभाव जाहीर केला आहे, तर मक्याला अगदी 1,700 रुपयांपासून ते 2,100 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. जास्त आवक असलेल्या बाजारांमध्ये मक्याला 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे. NCDX डिलिव्हरी केंद्रावर मक्याला 1,800 ते 1,970 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. यंदा देशात मक्याचं उत्पादन वाढल्यानं पुढील काळात देशातून मका निर्यात कशी राहते आणि मान्सून काळातील पाऊस यावर बाजार अवलंबून राहील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.